नाशिक सह जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नागरिकांना विविध योजनांचं प्रोत्साहन मिळावं यासाठी नाशिक शहरात 108वी तारांकित हॉटेल रेडियन्स ब्ल्यूची उभारणी केल्याचं आयोजकांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. नाशिक पातर्डी फाटा येथे गुवाहाटीची 108वी शाखा म्हणून तारांकित हॉटेल रेडियन्स ब्ल्यूची उभारणी करण्यात आली आहे. लोणावळा, महाबळेश्वर, गुवाहाटी नंतर नाशिक शहरात या शाखेची उभारणी करण्यात आली आहे. हॉटेलच्या माध्यमातून फूड डेस्टिनेशन, मॅरेज, निसर्गरम्य ठिकाण, स्विमिंग डॅक, जिम सह कॉन्फरन्स हॉल, फॅमिली ग्रुपच्या विविध सुविधा मिळणार आहे. याचा लाभ घ्यावा असं आवाहन हॉटेल रेडियन्स ब्ल्यूचे महाव्यवस्थापक गोपीनाथ गोपालन यांनी केलंय. सुनील गवळी, नाशिक सहसंपादक. फाईव्ह स्टार लक्झरी हॉटेल आहे. ऍक्सेस वाईज आमची प्राइसिंग खूपच नॉर्मल ठेवली आहे. फॉर एक्झाम्पल आमची लंच बुफे प्राइस ही आहे 899 प्लस टॅक्सेस आहे वीक डेला आणि डिनर 1299 आहे. इथे जर कोणाला कॉफी एन्जॉय करायची असेल तर 200 रेंजमध्ये, विच इज नॉर्मल कॅफे कॉफी डे रेट्स. सो सगळ्यात पहिले आमचा हेतू हे राहिले की लोकल नाशिककरांनी येऊन ऍक्सेस घ्यावा आणि आम्ही कुठेही आमचं इंटेन्शन नेक्स्ट 1 वर्ष तरी प्राईस वाढवायचा अजिबात नाही आहे. आमचा हेतू हा होता की नाशिककरांनी याचा आस्वाद घ्यावा, एक अफोर्डेबल आणि क्वालिटी एक्सपिरियन्स घ्यावा, त्यासाठी हे हॉटेल उघडण्यात आले आहे. वेडिंगसाठीही आमचे जे पॅकेजेस आहेत ते 1800 ते 2000 रेंजने चालू होतात. आता हे 1800 खूप महाग वाटेल ऍज अ लोकल महाराष्ट्रीयन फॅमिली, पण तुम्ही हे विसरता जेव्हा तुम्ही लग्न करायला जातात मंडळात तेव्हा 2 ते 5 लाख तुम्ही रेंटल भरतात. 700 ते 800 प्लेट असते, जरी तुम्ही डिवाइड केली 800 लोकांमध्ये टिपिकली जे महाराष्ट्रीयन वेडिंग असतं ते 1500 आणि 1600 रेंजमध्येच होतं. आणि त्याच्यात जर तुम्हाला अशी फॅसिलिटी मिळेल जिथे आपण बसलो आहे इथे डेकॉरचा खर्च वाचतो तुमचा, बऱ्याचशा गोष्टी वाचतात, तर यू कॅन इझिली अफोर्ड युझिंग आर हॉटेल अँड फॅसिलिटीज. त्यासाठी आमच्याकडे महाराष्ट्रीयन शेफ्सही आहेत. शेफ प्रसेन गवळी जे आहेत हे नाशिककर आहेत, तर तुम्हाला कुठेही असं मिस होणार नाही की तुम्हाला लोकल महाराष्ट्रीयन जेवण लग्नाच्या दरम्यान मिळेल की नाही. ऑफकोर्स हळदीच्या वेळेस तुम्हाला इंटरनॅशनल क्युझिन, लेट नाईट पार्टी हे सगळं तर आहेच, पण ट्रेडिशनल वे ज्या पद्धतीने वेडिंग डे होतो तोही इथे व्यवस्थित साजरा होऊ शकतो. तर तो आय होप आय आन्सर्ड युअर क्वेश्चन. थँक्यू. हेलो, मैं राकेश सिद्धी, कॉर्पोरेट एग्जीक्यूटिव शेफ फॉर रेडिसन होटल ग्रुप. ये हमारा पहला होटल नाशिक में खुला है और इसका नाम है रेडिसन ब्लू नाशिक. तो इस होटल के अंदर जो जितना भी रेस्टोरेंट्स हैं उसके अंदर सबसे बढ़िया थीम हम लेके आए हैं. क्यूजींस जो बेस्ट अवेलेबल हैं वो सारी आपको यहाँ मिलेंगी और जो हमारे मेन्यूज़ हैं वो बिल्कुल ऋतु खास है, यानी कि जो सीज़न में मिलता है, जो यहाँ का लोकल प्रोड्यूस है, जो यहाँ के किसानों ने पैदा किया है वो है. इसके अलावा इसको इंटरनेशनली मैच करने के लिए हम लोग बाहर से भी कुछ शेफ्स को लेके आए हैं और आने भी लेके भी आएंगे आगे. इसमें इटालियन शेफ, इंडोनेशियन शेफ, वियतनामीज शेफ और हमारे जो हिंदुस्तान के खाने के मास्टर्स हैं वो सब भी यहाँ आके एक एक करके फूड फेस्टिवल्स भी करेंगे. तो यहाँ की टीम लाजवाब है. उसके अलावा ये तमाम चीज़ें हम लाएंगे ताकि नासिक के लोगों को बॉम्बे या पुणे जाके एंजॉय ना करना पड़े. जो भी खाने का मन करे वो सीधा यहाँ रेडिसन ब्लू नासिक में आ सके. सर, आने वाले समय में आपकी तरफ से जो फूड फेस्टिवल का आयोजन किया है उसमें कौन कौन से फूड आने वाले? सबसे पहले तो एक हमारा फूड फेस्टिवल है जिसका नाम है अनडिवाइडेड इंडिया. उसमें हम लाहौर और पंजाब का अमृतसर का खाना है वो लेके आएंगे और इनको बनाने के लिए इनके स्पेशलिस्ट आके यहाँ पे खाना बनाएंगे. ये नहीं कि वो खाना जो आपको आम किसी होटल में मिल जाता है. लाहौर के स्पेशलिटीज़ को लाहौर के ही रिसर्च किए हुए शेफ्स यहाँ पर बनाएंगे. मैं पंजाब से हूँ, मैं यहाँ अमृतसर का खाना लेकर आऊँगा. मैं नासिक के लोगों को ये कहना चाहूँगा कि हम आपके दिल को पेट के जरिए जीतने के लिए यहाँ पर आए हैं. कहा जाता है कि दिल का रास्ता पेट से होकर गुजरता है.